सविता पाटील यांची बेडकीहाळ ग्रामपंचायत अध्यक्षपदी बिनविरोध निवड. बेडकीहाळ ग्रामपंचायत माजी अध्यक्षासो विद्या देसाई यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या पहिल्या टप्प्यातील या जागेसाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार केवळ अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सविता नानासाहेब पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने सविता पाटील यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या प्रसंगी नूतन अध्यक्षा सविता पाटील यांचा सत्कार युवा नेते व ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील, सुप्रिया पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुप्रिया पाटील, नूतन अध्यक्षा सविता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. श्री ग्रामदैवत श्रीदेशाचरणी नमन करते, भारतमातेला वंदन करते. छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गांधी, महात्मा गांधी यांना माझे अभिवादन. आज बेडक्या गावामध्ये बेडक्या ग्रामपंचायतमध्ये चेअरमनची निवड झाली, त्यामध्ये मला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. निवडणूक अधिकारी म्हणून चंद्रकांत नंदगावे, सहायक निर्देशक पंचायत राज तालुका पंचायत निप्पाणी यांनी काम पाहिले, तर सहायक म्हणून बसवराज सज्जन, ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे, कार्यदर्शी सागर बोरगावे यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, पिंटू आरगे, प्रमोदकुमार पाटील, सचिन पाटील, अब्दुल वाहब जुनेदी पटेल, शिवानंद बिजले, महादेवी यादव, पौर्णिमा चिंचणे, सुरेश सुतार, श्रीदेवी पाटील, श्रीदेवी चौगुले, तात्यासाहेब केस्ते, शोभा सुतार, जयश्री जाधव, मेघा मोहिते, श्रेयांश पाटील, स्वाती कांबळे, निर्मला कोळी, जीवन यादव, वनिता पाटील, सुवर्णा बत्ते, मनोज जाधव यांच्यासह कल्लप्पा चिंचणी, उमेश कोळी, अजित पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. शिवू शेट्टी यांनी आभार मानले. ನಂತರ 12 ಗಂಟೆಗೆ ಸಭೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ನಾಮಪತ್ರಗಳ ಪರಿಶೀಲನೆ, ತದನಂತರ ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನ ಹಿಂತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದು, ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಜರುಗಿಸಿ ಒಬ್ಬರು ಮಾತ್ರ ಸದಸ್ಯರು ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಿರುವುದರಿಂದ ಅವರ ಆಯ್ಕೆ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಅಧಿಕೃತವಾಗಿ ನಾವು ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುತ್ತಾರೆ ಅಂತ ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅವರು ಶ್ರೀಮತಿ ಸವಿತಾ ನಾನಾಸೋ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಒಬ್ಬರದೇ ನಾಮಪತ್ರ ಈ ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷ ಹುದ್ದೆಗೆ ಸಲ್ಲಿಕೆಯಾಗಿತ್ತು. ಅವರಿಗೆ ಸೂಚಕರಾಗಿ ಸಂಜಯ್ ವಿಷ್ಣು ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಸಹಿ ಮಾಡಿರುತ್ತಾರೆ. ಒಂದೇ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಕೆಯಾಗಿದ್ದು, ಯಾವುದೇ ನಾಮಪತ್ರಗಳು ತಿರಸ್ಕಾರ ಆಗಿಲ್ಲ. ಈ ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾಮಪತ್ರಗಳನ್ನು ಸ್ವೀಕೃತಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಮತ್ತು ಯಾರೂ ಕೂಡ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಹಿಂತೆಗೆದುಕೊಳ್ಳದೇ ಇರೋದರಿಂದ, ಒಂದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಸದಸ್ಯರು ಸಲ್ಲಿಸದೇ ಇರೋದರಿಂದ ಸವಿತಾ ನಾನಾಸೋ ಪಾಟೀಲ್ ಅವರನ್ನು ಮುಂದಿನ ಅವಧಿಗೆ ಒಂದು ಬೆಡಕ್ಯಾಳ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಘೋಷಣೆ ಮಾಡುತ್ತೆ. ತಮ್ಮ ಇಲಾಖೆ ಹೆಸರು, ತಮ್ಮ ಹೆಸರು? ನನ್ನ ಹೆಸರು ಚಂದ್ರಕಾಂತ್ ನಂದಗಾಮಿ, ಸಹಾಯಕ ನಿರ್ದೇಶಕರು ಪಂಚಾಯತ್ ರಾಜ್ ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತ್ ದಿಪಾನ್. ಸರ್, ಇವತ್ತು ಆಗಿದಂಥ ಒಂದು ಅಧ್ಯಕ್ಷರ ಆಯ್ಕೆ ಇದೆ, ಒಳ್ಳೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಷ್ಟೇ ಇದೆ, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಅದು ಅಧ್ಯಕ್ಷರ ಹುದ್ದೆ ಮಾತ್ರ ಖಾಲಿಯಾಗಿದೆ ಅಂತಂದು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಂದ ಚುನಾವಣೆ ನಡೆಸುವ ಕುರಿತು ಪತ್ರ ವ್ಯವಹಾರ ಆಗಿರುತ್ತದೆ. ಆ ಪ್ರಕಾರ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹುದ್ದೆಗೆ ಮಾತ್ರ ಚುನಾವಣೆ ಇವತ್ತು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಂದ ಖಾಲಿಯಾಗಿ ಎಷ್ಟು ದಿವಸ ಆಯ್ತು ರೀ? ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ಪತ್ರ ಬಂದಿತ್ತು. ಆ ಪತ್ರದ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲರಿಗೂ ನೋಟಿಸ್ ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನೀವು ಬಂದ ನಂತರ ಇದು ಬಂದ ನಂತರ ಜಾರಿ. ಓಕೆ.